15 नोव्हेंबर म्हणजेच आज आहे कार्तिक पौर्णिमा. आजचा दिवस आपल्याला भगवान शंकरांच्या समोर 750 वाती प्रज्वलित करून सेवा करायची असते. आज कार्तिक स्वामींचं पूजन करायचं असतं. महिला वर्षातून फक्त एकदाच कार्तिक स्वामींचं पूजन, त्यांचं दर्शन करू शकता. तो दिवस आजचा आहे. आज तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करा किंवा जवळच्या केंद्रात जाऊन करा. आता जवळचं केंद्र नाही आहे किंवा आम्ही मंदिरात जाऊन करू शकत नाही किंवा मंदिरच नाही आहे, केंद्र पण नाही आहे, मग अशा वेळेस तुम्हाला सेवा नाही करता येणार. मग तुम्ही फक्त देवघरात बसून कार्तिक स्वामींचा जो गायत्री मंत्र आहे, कार्तिक गायत्री मंत्र, ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात, ह्या मंत्राचा मंत्रजाप करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मांड पुराणात सांगितलेला एक उपाय किंवा सेवा तुमच्या सोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता सर्वप्रथम सगळ्यांना कार्तिक स्वामी पूजनाच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपल्याला आज खूप सेवा करायची आहे, माहिती आहे, पण तुमच्या घरात तुम्हाला उपाय करायचा आहे किंवा सेवा करायची आहे. स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल, तरीही तुम्ही करू शकता. अर्थात ज्या महिलेला मासिक धर्म असेल, आता जिला आज मासिक धर्माचा 5वा दिवस आहे तर ती सेवा करू शकते. पण 4था दिवस असेल तर तुम्ही कोणाकडनं तरी सेवा करून घ्या. ज्यांना विटाळ सुतक आहे त्यांना ही सेवा करता येणार नाही. सेवा कोणीही करू शकतो असं काहीच मनात आणायचं नाही, मग मी करू का आणि हे असं नाही. तुम्ही सगळेजण आपण महिलाच ही सेवा करू शकता. ही सेवा चंद्रोदया झाल्यानंतर करायची आहे. थोडक्यात काय, ही सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे. आता चंद्रोदयाचा प्रत्येक गावात ना 1-2 मिनिटाचा थोडासा फरक असतो. चंद्रोदय झाला की तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूने, लक्षात घ्या, मुख्य दरवाजाच्या पाठीमागची बाजू म्हणजेच काय, मी माझ्या घरात प्रवेश केल्यावर आपण शुभ लाभ लावतो बघा, तर त्याची बॅक साईड म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरात आल्यावर दरवाजा बंद करतो ना, मुख्य दरवाजाची मागची बाजू, समजलं असेल. तर काय करायचं आहे, सगळ्यात आधी अर्थात आज आपण उमऱ्याला हवेचं लेपण करणार आहोत. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे, मागून आणि पुढून सुद्धा मुख्य दरवाजाचं पूजन करायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्याला काही कृत्तिकांचे स्मरण करून 4-5 नावं सांगणार आहे, ते मनातल्या मनात स्मरण करायचं. आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला अष्टगंधांनी काही नावं लिहायची आहे. ते नावं पण मी तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल. आणि काय स्मरण करायचं, कुठले नावं स्मरण करायचे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला पार्वती, संभूती, प्रीती, अनुसूया आणि क्षमा, पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया व क्षमा या 6 कृत्तिकांचे स्मरण करायचं. म्हणजे हे 6 नावं मनात स्मरण करायचे. आणि मुख्य दरवाजाच्या पाठीमागे काय लिहायचं ते तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये येतं कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन, सशुक. कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन आणि सशुक हे प्रत्येकी एकदा एकदा तुम्हाला अष्टगंधांनी, आता ते तुम्ही हाताने लिहा किंवा तुम्ही काडीने लिहा कसं पण तुम्हाला ते तुमच्या दाराच्या पाठीमागे हे नावं लिहायची आहेत. मग ये ना उजव्या बाजूला लिहा, डाव्या बाजूला लिहा, मधोमध लिहा, खाली लिहा, वरती लिहा, कुठे पण तुम्ही लिहू शकता. पण ज्या नावांचा मी तुम्हाला उल्लेख केला आहे की कार्तिकेय, हुताशनी, कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन आणि सशुक हे सगळे नावं तुम्हाला लिहायचे आहे. आणि ज्या काही कृत्तिका सांगितल्या आहेत त्यांना स्मरण करू. हे लिहिल्यावर त्या सगळ्या नावांचं तुम्हाला पूजन करायचं, म्हणजेच काय, धूप दीप ओवाळायची आहे. आता हे केल्याने काय होतं तर घरात धनधान्य स्थिर राहतं, आपल्याला शौर्य प्राप्त होतं, धैर्य प्राप्त होतं आणि वर्षभर घरात कधीही आर्थिक चणचण, आर्थिक जी काही अडचण आहे ती आपल्याला बाधत नाही असं पद्म पुराण उल्लेख मध्ये सांगितलेलं आहे. तर ही सेवा आहे किंवा हा ना उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. लक्षात घ्या, आता हे केल्यावर तुम्हाला काही खूप पैसे मिळणार आहे मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे. पण आपल्या केंद्रातल्या मार्गातलाच हा उपाय आहे जो दरवर्षी प्रत्येक महिला आपापल्या घरात करत असते. आता प्रत्येक वेळेस आपल्याला नव्याने स्वामी भक्त जुडलेले असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. तर आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी
तुम्हाला रात्री आता काय होतं ना, चंद्रोदय झाला झालाच करायचं का ताई, आम्ही कामावर जातो थोडंसं लेट येतो, हरकत नाही, तुम्ही अगदी 8, 8:30, 9, 10, 11 तुम्हाला जास्तीत जास्त, माझं काय म्हणणं आहे की फक्त सेवा करा. आता चंद्रोदय झाल्या झाल्याच केलं पाहिजे असं नाही, चंद्रोदय झाला आपल्याला चंद्र दिसला की अर्थात आता काही महिलांचा उपवास असतो आणि आपण चंद्रोदय बघूनच काही लोक काही महिला यांना उपवास सोडत असतात, किंवा काही ठिकाणी अजूनही चंद्राचं पूजन केलं जातं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून तुम्ही अगदी निवांत रात्रभर, रात्री सुद्धा 9, 9:30, 10 जरी झाले पण खूप पण लेट नका करू, तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि ह्या सेवा करायला, हे लिहायला तुम्हाला 5-10 मिनिटं पण लागणार नाही. तर समजलं, आज तुम्हाला हे करायचं आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.